CAA आणि NRC बाबत दिल्ली येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही माहितीची शहानिशा न करता अफवा पसरवाल तर कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलाय. पोलीस दलाची सायबर शाखा सोशल मीडियावर नजर ठेवून आहे, त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, जिल्ह्यात शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहील या दृष्टीने पोलीस दलाला सहकार्य करावं असं आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलंय. कुठलीही अफवावरती विश्वास ठेवू नका. तुमच्याकडे काही मेसेज आला तर फॉरवर्ड करायच्या आधी एकदा विचार करा की ते गरजेचं आहे की नाही, आणि बरेचसे जुने मेसेज काहीतरी त्यांना वेगळं स्वरूप देऊन फॉरवर्ड होत आहे तर ताबडतोब आमच्या सायबर सेलला आमच्या कंट्रोलला संपर्क करा आणि खात्री करून घ्यायचं आहे. तुम्ही काही मेसेज फॉरवर्ड करता तर त्यांची पूर्ण जबाबदारी तुमच्यावरती आहे. काही चुकीचा मेसेज तुमच्याकडून फॉरवर्ड झाला तर आमच्या सायबर सेल फोन व्हॉट्सअप ग्रुप सगळे फेसबुकवरती आम्ही लक्ष ठेवून आहे. तर सगळ्यांना सगळे हिंगोलीकरांना सगळ्यांना विनंती करतो की सोशल मीडियाचा वापर एकदम मोजून करायचा आहे, खात्री करून करायचा आहे, आणि कुठलाही चुकीचा मेसेज तुमच्याकडून फॉरवर्ड होता कामा नये ज्यांच्यामुळे धार्मिक थेट निर्माण होईल. तर सगळ्यांना विनंती करतो की मोजून व्हॉट्सअपचा खात्री करूनच सगळे मेसेजचा